भोळे भाळे वारकरी हरिनाम गजरी नाचती, त्यांचा संग देई मज देवा, नको हेवा दुजा काही। त्यांचे चरणी राहो मन, अनिक साधन दुजे नको, म्हणती हरी करीती वारी, याहुनी थोर को नाही। तया जवळी मज ठेवा एका जनार्दनी जीवा माझी। जय हरी विठ्ठल। ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, जे पंढरीनाथ पांडुरंगाला शरण गेले आहे, निष्ठेने पंढरीची वारी करतात, ज्यांनी हरिनामाचा आश्रय घेतलेला आहे, नित्य नेमाने हरिनामाचा जप करतात, हरिनामाच्या कीर्तनात नाचतात, प्रेमाने हरिनाम आणि भगवंतांचे गुणगान गातात, अशा वारकरी वैष्णवांची सेवा घडावी। त्या भक्तांच्या चरणाची रज जर मस्तकाला लागली तर यापेक्षा मोठं भाग्य कोणतं। म्हणून वैष्णवांशी भक्तांशी कशा प्रकारे वागावे, कसा व्यवहार असावा, याबद्दल साधू संत आचार्यांनी वेळोवेळी आपल्या अभंगातून आचरणातून आपल्याला दाखवलेच आहे। परंतु असाच एक प्रसंग श्रीपाद रामानुजाचार्य आणि त्यांचे शिष्य लालाचार्य यांच्या बाबतीत घडला। एकदा श्रीपाद रामानुजाचार्यांना लालाचार्यांनी विचारलं की हे गुरुदेव, वैष्णवांशी भक्तांशी कशा प्रकारे व्यवहार करावा, त्यांच्याशी कशा प्रकारे वागावे। तेव्हा श्रीपाद रामानुजाचार्य म्हणाले, हे लालाचार्य, वैष्णव भक्तांशी भगवंतांपेक्षा हजारो पटीने अधिक प्रेम करावे, कारण जन्मोजन्मांतरीचे सुकृत जोडले, संत चरण लाभले तेने भाग्य। अनेक जन्मांच्या पुण्यकर्म सुकृतीमुळे वैष्णवांचा भक्तांचा संग भेटतो आणि त्यांची सेवा म्हणजे मोठे भाग्यच। तेव्हा श्रीपाद लालाचार्य म्हणाले, हे गुरुदेव, मी फार प्रामाणिकपणे सांगतो की मी भगवंतांपेक्षा अधिक प्रेम वैष्णवांवर करू शकत नाही, मला क्षमा करा, यापेक्षा अधिक उपाय सांगा। तेव्हा श्रीपाद रामानुजाचार्य म्हणाले, मग तुम्ही मला गुरु मानतात, माझ्यावरती जेवढं प्रेम करतात, माझ्याशी ज्या प्रकारे व्यवहार करतात, तेवढंच प्रेम तसाच व्यवहार तुम्ही इतर वैष्णवांशी करा। तेव्हा परत लालाचार्यांनी हात जोडले आणि म्हणाले, हे गुरुदेव, मला क्षमा करा, परंतु मी ज्या प्रकारे तुमच्यावर प्रेम करतो, तुमच्याशी व्यवहार करतो, त्या प्रकारे मी इतर वैष्णवांशी व्यवहार करू शकत नाही। आता मात्र श्रीपाद रामानुजाचार्य खिन्न झाले आणि म्हणाले की तुम्ही तुमच्या सख्या भावाशी ज्या प्रकारे वागतात, ज्या प्रकारे सख्या भावावर प्रेम करतात, कमीत कमी तसाच व्यवहार तुमचा वैष्णवांशी असला पाहिजे। या प्रकारे जर तुम्ही वैष्णवांशी वागले तर तुमचा उद्धार निश्चित आहे, परंतु यापेक्षा कमी कधीच वागू नका। तेव्हा आपल्या गुरूंची आज्ञा मानून लालाचार्यांनी त्याच प्रकारे वर्तन करण्यास, आचरण करण्यास सुरुवात केली। एकदा एक तुळशीमाळ घातलेले वैष्णव तिलक लावलेले प्रेत कावेरी नदीमध्ये वाहत आले। तेव्हा श्रीपाद लालाचार्य त्या ठिकाणी स्नान करत होते, त्यांनी बघितलं की हे का वैष्णवांचे प्रेत आहे। तेव्हा ते फार दुःखी झाले, आपल्या गुरु आज्ञेप्रमाणे आपला सख्खा भाऊ त्याचा मृत्यू व्हावा या प्रकारे ते दुःखी झाले। त्यांनी ते प्रेत कावेरी नदीतून बाहेर काढले आणि त्या वैष्णवांची अंत्ययात्रा काढली, अंत्यसंस्कार विधिवत पार पाडला। तत्कालीन जाती व्यवस्थेनुसार समाजातील अनेक लोकांनी त्यांना विरोध केला, ब्राह्मणांनी त्यांना नावं ठेवले, परंतु त्यांनी त्या वैष्णवांचा दशक्रियाविधी आणि तेराव्याचा विधीसुद्धा विधिवत पार पाडला। परंतु तेराव्याच्या दिवशी जेव्हा ब्राह्मणाला भोजनासाठी आमंत्रण दिले तेव्हा कोणीही यायला तयार नव्हतं। भगवत कृपेने स्वतः नारद मुनी, चतुष्कुमार हे सगळे भगवत पार्षद ब्राह्मण स्वरूपामध्ये त्यांच्या घरी जेवणास हजर झाले। आपण भक्तांशी कशा प्रकारे वर्तन करतो यानेच आपला उद्धाराचा मार्ग निश्चित होणार आहे। आजकालच्या काळामध्ये तर आपण सख्या भावाप्रमाणे सख्या भावाशी सुद्धा वागत नाही तर वैष्णवांशी कुठून वागणार आहे। परंतु कोणत्याही वैष्णवाचं भक्ताचं मन दुखवलं गेलं नाही पाहिजे आणि त्याच्याकडून जेवढी काही भगवत भक्तीची प्रेरणा घेता येईल ती घेऊन आपण आपल्या उद्धाराचा मार्ग निश्चित केला पाहिजे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।